यांच्या जयंतीनिमित्ताने दिनांक 19 फेब्रुवारी 2024 रोजी सकाळी ठीक 6:45 सातारा शिवतीर्थावरील शिवप्रभूंच्या पूर्णाकृती पुतळ्याला दुग्धाभिषेक आणि महाआरतीचे आयोजन करण्यात आले आहे. याचवेळी तेथे उभारण्यात आलेल्या शिवराज्याची प्रेरणा देणाऱ्या 100 फूट उंचीच्या भगव्या ध्वजाचे उद्घाटन अनावरण नक्षत्राच्या संस्थापिका अध्यक्षा श्रीमंत छत्रपती सौदामयंतीराजे भोसले यांच्या शुभ हस्ते आणि सातारचे जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी, पोलीस प्रमुख समीर शेख, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन, नगर परिषदेचे मुख्याधिकारी तथा प्रशासक अभिजित बापट यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे अशी माहिती खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांनी दिली असून या सोहळ्यास तमाम शिवभक्तांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन केले आहे. युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराज यांनी रयतेच्या राज्याद्वारे सर्वप्रथम लोकशाहीचा पाया रचला. स्वराज्यात सर्वधर्म समभाव तत्वानुसार आदर्श राजनीती मूल्यांची जोपासणी करण्याचा पायंडा घालून दिला. शिवप्रभूंची नीतीतत्वे सुमारे 400 वर्षांपूर्वीच्या काळा इतकीच आजच्या काळातही अनुकरणीय आहेत. त्रिभुवनात असा लोककल्याणकारी राजा झाला नाही आणि होणार नाही अशा दिगंत कीर्तीच्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या आदर्श राज्यपद्धतीचा अनमोल ठेवा अधिकाधिक वृद्धिंगत करण्याची जबाबदारी आपली सर्वांची आहे अशी आमची धारणा आहे. त्याच हेतूने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्वराज्याची प्रेरणा आणि अनुभूती समाजाला अखंड होण्यासाठी शिवतीर्थावर 100 फूट उंचीचा चिरंतन प्रेरणादायी भगव्या ध्वजाची उभारणी करण्यात आली आहे. या सोहळ्यास जिल्हा प्रशासनातील अन्य मान्यवर देखील उपस्थित होणार आहेत. शिवप्रभूंच्या अजोड कार्याला कृतज्ञतापूर्वक विनम्र अभिवादन करण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या अभिषेक महाआरती तसेच 100 फूट उंचीच्या भगव्या ध्वजाचे ध्वजारोहण ध्वज अनावरण सोहळ्यास सर्व शिवप्रेमी सातारकर नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांनी याबाबतच्या दिलेल्या प्रसिद्ध पत्रकाद्वारे सातारकरांना केले आहे. त्यांची प्रेरणा घेऊन लोकांनी त्यांचे काम काम एक मा स्वतःचं एक दिशा ठरवत. व्हिएटनाममध्ये सुद्धा त्या काळात सुद्धा तेव्हा होचिमिन नावाचे ते तिथले राष्ट्र अध्यक्ष होते, त्यांनी सुद्धा त्यांच्याकडनं प्रेरणा घेतली. असे अनेक उदाहरणं आहेत आणि आज 350 वर्ष होत असताना छत्रपती शिवाजी महाराज या संपूर्ण सातारा शहरामध्ये राजधानी सातारामध्ये एक भव्य दिव्य स्मारक व्हावं म्हणून आम्ही अनेक वर्षापासून संपूर्ण त्याच्या हे म्हणजे त्याच्या ते मार्गी लावण्यासाठी प्रयत्न केले. त्यातनं आज जवळपास एक सुशोभीकरणाचं काम जे आहे ते साधारण 5-6 महिन्यात 2 महिन्यात ते पूर्ण होईल. पण सगळ्यात महत्त्वाचं काय या शिवजयंती आज जवळपास 100 फुटी भगवा ध्वज या ठिकाणी आपण लावणार आहोत आणि एक प्रकारचं अनेकांचं जे स्वप्न होतं ते साकार होणार आहे. कारण की आज याच भूमीमध्ये राजधानी सातारामध्ये आज त्यांचं जर आपण थोडं भव्य दिव्य स्मारक उभं केलं तर मग आपण निष्फळ ठरू. त्याचबरोबर हा संपूर्ण आता जे महाराजांचा आपण पुतळा पाहत आहे त्याची हाईटसुद्धा आपण वाढवणार आहोत. त्याचबरोबर संपूर्ण तर जवळपास 16 कोटी आपण खर्च करतोय. 8 कोटीचं आता खर्च झाले, अजून 8 कोटीचं काम पूर्ण जाणार आहे. आणि या शिवजयंतीला सकाळी जवळपास 6:30-7:45 आपण मोठ्या प्रमाणात महाराजांचं जयंतीनिमित्त त्यांना स्मरण करून भव्य दिव्य असं आपण अभिषेक करणार आहोत. मी प्रामाणिकपणे सर्व शिवभक्तांना सर्वांना विनंती करतो की आपण सर्वांनी मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी आपण उपस्थित राहावं. जिल्हा प्रशासन असणार आहे, मग जे काय सलामी देण्याचा कार्यक्रम होणार
पोलीस बँड असणार आहे, कारण की आणि त्याचबरोबर हे संपूर्ण कार्यक्रम हा श्रीमंत दमयंतीराजे भोसलेंच्या अध्यक्षतेखाली होणार आहे, कारण की मी या ठिकाणी उपस्थित राहू शकणार नाही, कारण की आग्र्याला फार मोठा कार्यक्रम असणार आहे. त्यामुळे त्यांच्या अध्यक्षतेखाली त्या ठिकाणी नक्षत्र ग्रुप असेल, वेगवेगळे संघटना असतील, विश्व हिंदू परिषद, अनेक जे सगळे भक्त जण आहेत ह्या संपूर्ण आणि ह्या संपूर्ण यांच्या अध्यक्षतेखाली संपूर्ण हा कार्यक्रम होणार आहे. त्याचबरोबर मगाशी आम्ही पुष्पवृष्टी ज्याला म्हणतो आपण हेलिकॉप्टरच्या माध्यमातून आपण करणार आहोत, फक्त आता व्हिजिबिलिटी किती मिळते ते आम्हाला त्या दिवशी कळत, पण ते सुद्धा करणार आहोत. जास्तीत जास्त लोकांनी अभिषेकाला महाअभिषेकाला उपस्थित राहावं एवढी हात जोडून म्हणण्यापेक्षा आपल्या सगळ्यांचं कर्तव्य समजून प्रत्येकाने या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित राहावं हे आव्हान या ठिकाणी करतो. आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूज ला यूट्यूब चॅनल वर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.